आणि केसरी या गाण्याने रचलेला आहे नवीन इतिहास. हाय, मी हरीश चंद्रवती, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे तुमचं वन स्टॉप डेस्टिनेशन आहे सगळ्या एंटरटेनमेंट वर्ल्ड मधल्या अपडेटसाठी. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता जाऊयात केसरी या गाण्याकडे, ज्यांनी एक नवीन इतिहास रचलेला आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की केसरी या गाणं जे 15 जुलैला येणं अपेक्षित होतं ते आलं काल, म्हणजे 17 तारखेला. आणि सगळेजण एक थोडेसे स्केप्टिकल होते की गाणं आता पोस्टपोन झालंय आणि शमशेराचं टायटल ट्रॅक सुद्धा आत्ताच आलेला आहे, तर या गाण्याला किती व्ह्यू कसे मिळतील. पण केसरीच्या गाण्याने हे सगळे जे डाऊट्स आहेत हे दूर केलेले आहेत आणि नवीन इतिहास रचलेला आहे. मी आता जस्ट लेटेस्ट नंबर चेक केले, तो 24 तासाच्या आत या गाण्याला 17 मिलियन पेक्षा सुद्धा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत. नंबर पुन्हा एकदा ऐका, 17 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळालेले आहेत. आणि या गाण्यामध्ये रणबीर आणि आर्याची केमिस्ट्री असेल किंवा ज्या पद्धतीने अरिजित सिंगनी हे गाणं गायलेलं आहे त्याचं विशेष म्हणजे विशेष कौतुक होतं. लोक तर हेही सांगतायत की जर बॉलिवूडला सध्या कोणी तारणारा असेल तर ती आहे अरिजित सिंगची गाणी. आणि लोकांना असं खूप उत्सुकता आहे की रणबीर आणि आर्याची जितकी गोड केमिस्ट्री रिअल लाईफमध्ये आहे तितकीच गोड केमिस्ट्री या गाण्यामध्ये सुद्धा दिसते आहे. पण या गाण्याचं आहे एक अजून खास कनेक्शन जे आधीच तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून्ड.